देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्रातले फायरब्रँड नेते मबियाच्या सरकार विरोधात विरोधी पक्षनेते म्हणून खमकी भूमिका बजावणारे तीन पक्षांच्या सरकारला पुरून उरणारे विरोधी पक्ष नेते जेव्हा भाजप सत्तेत येईल तेव्हा फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सगळ्यांनाच वाटत होतं पण शिंदेनी शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवून आणलं आणि फडणवीसांचा पत्ता कट झाला किंबहुना भाजपच्याच नेतृत्वानं तो कापला आणि शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली अशात त्यावेळी भाजपतही बंडाची तयारी सुरू झाली होती असा दावा हा पवारांनी केलाय आणि फडणवीसांनी नेमकं काय सांगून ते बंड थोपवलं हेही सांगितलंय दादा नेमकं काय म्हणाले ते ऐका एकनाथराव शिंदे देवेंद्रजींनी शपथविधी घेतला आणि घेतल्यानंतर पहिला झटका बसला यांनी किती काही म्हणू सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि खरं बोलणार आहे कुणी काही म्हणू प्रत्येक भाजपच्या आमदाराला शपथ घेईपर्यंत वाटत होत की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी शपथ घेणार आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शपथ घेणार सगळ्यांना म्हणजे आता ते राज्यपाल नाही आहेत परंतु मी सभागृहात सांगतो मी कोश्यारी साहेबांना ज्यावेळेस भेटायला गेलो महामहिम राज्यपाल त्यावेळचे अरे अजितजी हे कि अक्षरच्या अशा पद्धतीनं त्यांचं वाक्य माझ्या कानावर आलं मी पण म्हणलं काय आणि आपण पण सगळ्यांनी बघितलं ना आदल्या ते झाल्यावर स्वतः उपमुख्यमंत्री काय म्हणले मी मंत्रिमंडळात जाणार नाही त्याच्यामध्ये जा कोणकोणाच्या डोळ्यात पाणी आलं हे गिरीश आपल्याला चांगलं आहे महाजन साहेब आपण मंत्री आहात मी चुकून गिरीजी गिरीजी महाजन साहेब अंकल असं अनेकांचं झालेलं आहे कुणाचं काय झालं कुणाचं काय झालं काय म्हणले मग आपण ऐंशी पंच्याऐंशी लोकांनी काही बंड करायचं का बंड शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल आपलं गप्प वसा वर्ण आदेश आहे आणि सगळ्यांनी गप्प गुणाने ऐकलं अजित पवारांनी केलेल्या या दाव्यावर तुम्हाला काय वाटतंय यावर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद